नमस्कार, अस्सल घरची मेजवानीमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. सर्वात अगोदर दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपल्या सर्वांचंच आयुष्य आरोग्यदायी सुखसमृद्धीने भरभरून जाऊ दे ही ईश्वरचरणी प्रार्थना. तर आज आपण भरपूर लेअर पडणारे कुरकुरीत गोडाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करता येईल असे मस्त गुलाबाच्या फुलांसारखे आकर्षक दिसणारे चिरोटे करणार आहोत. हे चिरोटे तुम्ही पाहू शकता, अगदी एक एक पाबुत्रा मस्त दिसतो आहे. शिवाय हे पहा, तोडल्यावर तुम्ही पाहू शकता आहे की नाही, अगदी मस्त कुरकुरीत, खाताना अगदी खुसखुशीत, भरपूर दिवस टिकणारे, खस्ता लागणारे, अगदी सोप्या पद्धतीने योग्य प्रमाणात हे चिरोटे कसे करायचे, चला तर मग सुरुवात करूया. त्यासाठी इथे एका बाउलमध्ये 2 कप मैदा बारीक अशा चाळणीने चाळून घेतलेला आहे. प्रमाणासाठी इथे मी कप वापरलेला आहे. वजनीप्रमाण म्हणाल तर 1 कपाचं 100 ग्रॅम हा मैदा भरतो, 2 कपाने हा 200 ग्रॅम मैदा भरतो. आणि 1/2 कप बारीक असा रवा घ्यायचा आहे, हा 0 साईजचा रवा आहे. हा रवासुद्धा चाळणीने चाळून घ्यायचा आहे. रव्याचं वजनीप्रमाण 50 ग्रॅम इतकं आहे. इथे आपण 1/2 रवा आणि 1/2 मैदा वापरला तरी चालेल. आता यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि 2 पळ्या तेल चांगलं तापवून घेतलेलं आहे. पोहे खायच्या चमच्याने हे 5 चमचे तेल भरतं. आता हे तेल यामध्ये टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया. सुरुवातीला तेल गरम असल्याने चमच्याने मिक्स करून घेऊया आणि नंतर हाताने व्यवस्थित हे तेल मैदा आणि रव्याला छान असं चोळून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे 2 मिनिटं हे अशा प्रकारे सर्व तेल मैदा आणि रव्यामध्ये छान असं मिसळून घ्यायचं आहे. एवढ्या प्रमाणाच्या साहित्यामध्ये 32 ते 35 चिरोटे तयार होतात. अशा प्रकारे या कोरड्या पिठाचा गोळा तयार व्हायला हवा. आता इथे मी साधं 1 कप पाणी घेतलेलं आहे. थोडं थोडं पाणी टाकून याचा जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही असा गोळा मळून घ्यायचा आहे. जास्तीचा दाब दिल्यानंतर या पिठामध्ये बोटाचे ठसे पडत आहेत, अशा प्रकारचं हे कणिक आपल्याला मळून घ्यायचं आहे. हे पहा, 1 कप भरून घेतलेलं पाण्यातलं एवढं पाणी वापरात आलेलं आहे. रवा किंवा मैदा किती जुना आहे किंवा किती नवीन आहे त्यानुसार 2-3 चमचे पाणी इकडे तिकडे होऊ शकतं. आता तयार केलेले पीठ झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं सेट करण्यासाठी झाकण ठेवून बाजूला ठेवूयात. तोपर्यंत आपण साठा तयार करायचा आहे. त्यासाठी 3 चमचे तूप घ्यायचं आहे. तूप हे मेल्ट झालेलं नसावं. तुपाऐवजी वनस्पती तूप म्हणजे डालडा वापरला तरी चालेल, काहीच हरकत नाही. 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे. कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाची पिठी वापरली तरी चालेल. कॉर्नफ्लोअर किंवा तांदळाच्या पिठीमुळे चिरोट्याचे लेअर छान सुटसुटीत होतात आणि हे असं मस्त फेटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे स्मूथ आणि हलकं असं हे बॅटर तयार व्हायला हवं. 1 ते 2 मिनिटं हे छान असं फेटून घेतलेलं आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकता चिरोट्यासाठी लागणारा साठा तयार झालेला आहे. आता इथे 1 चमचाभर पाणी मी एका छोट्याशा वाटीत घेतलेला आहे. त्यामध्ये लाल रंगाचे 3-4 ड्रॉप टाकून घ्यायचे आहेत. हे अगदी ऑप्शनल आहे, स्किप केलं तरी चालेल, काहीच हरकत नाही. दिसायला मस्त कलरफुल दिसावेत म्हणून हा रंग आपण वापरत आहोत. लाल, गुलाबी किंवा पिवळा रंग वापरू शकतो. म्हणजे चिरोटे गुलाबाच्या फुलासारखे मस्त आकर्षक दिसतात. लिक्विड फॉर्ममध्ये कलर नसेल तर कोरड्या स्वरूपातले रंग वापरले तरी चालेल. मिक्स करून घेऊयात आणि हे लिक्विड बाजूला ठेवून घेऊयात. आता हे सेट झालेले कणिक आपण अजून एकदा मळून घेऊयात. मी हे स्वच्छ केलेल्या ओट्यावरच कणिक काढून घेतलेलं आहे. आता तयार झालेल्या कणकेचे एकसारखे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. लिंबाच्या आकाराएवढे हे एकसारखे गोळे आपण करून घेऊयात. इथे हे 7 गोळे मी तयार केलेले आहेत. आता एक एक गोळा घेऊन लाटून घ्यायचा आहे. लाटताना मैद्याचा वापर करायचा आहे. जितकी पातळ लाटता येईल तेवढी ही पोळी पातळ लाटून घ्यायची आहे. हा पहा, अशा प्रकारे पातळ पोळी, अगदी माझा हात आतून दिसत आहे अशी ही पातळ पोळी आपण लाटून घेणार आहोत. जेवढी लाटता येईल तेवढी ही पातळ पोळी लाटून घेऊ शकता. अगदी सहज ह्या पोळ्या लाटल्या जातात. आता ही लाटलेली पोळी एका ताटात ठेवून घेऊयात आणि अशाच पद्धतीने सर्व पोळ्या लाटून घेऊयात. ह्या पोळ्या एकावर एक टाकू शकता, चिटकत नाहीत, त्यामुळे चिटकण्याचं टेन्शन घेऊ नका. एकाच ताटात सर्व पोळ्या आपण टाकू शकतो. आता ही लाटलेली पोळी प्लॅटफॉर्मवर किंवा पोलपाटावर ठेवून घ्यायची आहे आणि हा तयार केलेला साठा अशा प्रकारे बोटाच्या मदतीने सर्व पोळीवर हा साठा पसरवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने पातळ असा हा लेअर पसरवून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असा हा साठा आपण पसरवून घेतलेला आहे.
आता तयार केलेल्या या लाल रंगाचं पाणी या ब्रशच्या मदतीने या पोळीवरती असं थोडंसं लावून हे सुद्धा पसरवून घ्यायचं आहे आणि पुन्हा दुसरी पोळी या पहिल्या पोळीवर ठेवून पुन्हा या पोळीला साठा लावून घ्यायचा आहे. साठा लावून झाला की रंग लावून घ्यायचा आहे आणि पुन्हा तिसरी पोळी ठेवून पोळी सेट करून घ्यायची आहे आणि पुन्हा साठा लावून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे रंगाचा ब्रश मारून घ्यायचा आहे. आपण हा रंग पहिल्या थराला लावून पोळीच्या दुसऱ्या थराला न लावता तिसऱ्या पोळीला लावला तरी चालेल, काहीच हरकत नाही. आता अशा प्रकारे मी या 7 पोळ्या एकावर एक ठेवून घेतलेल्या आहेत. कमीत कमी 5 पोळ्या आणि जास्तीत जास्त 10 ते 11 पोळ्या आपण एकावर एक ठेवून या पोळीचा लेअर तयार करू शकतो. जेवढ्या पोळ्यांचा लेअर तेवढे पापुत्रे आपल्या चिरोट्याला अगदी सुंदर दिसतात. तर इथे मी या 7 पोळ्यांचा थर एकावर एक मांडलेला आहे. आता हा पोळ्यांचा लेअर बेलण्याच्या मदतीने लाटून घेऊयात, याने यामध्ये असलेली हवा निघून जाईल आणि या पोळ्या अजून व्यवस्थित सेट होतील आणि अशा प्रकारे टाईट असा आहे वळून घ्यायचा आहे. तर असा हा रोल तयार करायचा आहे. रोल जरा सैल राहिला तर तळताना पापुत्रे सुटले जातात, त्यामुळे रोल घट्ट वळवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हा रोल तयार झालेला आहे. हा रोल व्यवस्थित वळता यावा त्यासाठी या रोलचे आपण 2 भाग कट करून घेणार आहोत. अशा प्रकारे वळवून घ्यायचा आहे, याने सर्व लेअर व्यवस्थित घट्ट असे चिटकले जातील आणि यात असलेली हवा सुद्धा कमी होईल. आता या कट केलेल्या रोलचे आपण लाट्या तयार करून घेऊयात. मिनिमम 1 सेंटीमीटर जाडीचे हे भाग आपण कट करून घेणार आहोत. हे पहा, अशा प्रकारचे सर्व एकसारख्या लाट्या मी कट करून घेतलेल्या आहेत. आता ही लाटी घेऊन अशा प्रकारे हातावर किंवा पोलपाटावर ठेवून जरा प्रेस करायचं आहे आणि जरासं लाटून घ्यायचं आहे. हे पहा, याची जाडी आपण पाहू शकता, जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही. अशा प्रकारे या लाट्या आपण लाटून घेणार आहोत. जेवढ्या तळायच्या आहेत तेवढ्या लाट्या मी या लाटून घेतलेल्या आहेत. आता हे लाटून घेतलेले चिरोटे आपण तळून घेऊयात. एका साईडला लाटून दुसऱ्या साईडला तळण्याची प्रोसेस आपण करू शकतो. शंकरपाळीला जसं तेल कमी गरम लागतं त्याच प्रकारचं तेल इथे कमी गरम असायला हवं आणि शेवटपर्यंत अगदी स्लो गॅसवरच हे चिरोटे आपण तळून घेणार आहोत. तेलात सोडलं की कालथ्याच्या किंवा झारीच्या मदतीने या चिरोट्यावर अशा प्रकारे तेल ओतायचं आहे. एकदा हा चिरोटा पलटी केला की संथ गॅसवर तळून घ्यायचा आहे, नंतर तेल यावरती सोडायची गरज पडत नाही. तुम्ही पाहू शकता अगदी सुरेख रंग आणि भरपूर लेअर, चवीला कुरकुरीत शिवाय खुसखुशीत असे हे चिरोटे तळून झालेले आहेत. तेल निथळून घ्यायचं आहे आणि अशाच प्रकारे सर्व चिरोटे मंद गॅसवरती तळून घ्यायचे आहेत आणि गरम असतानाच यावरती दळलेली साखर किंवा पिठी साखर अशा प्रकारे चाळणीने किंवा चिमटीने स्प्रेड करून घ्या. तुम्ही किती गोड खाता त्यानुसार साखर कमी अधिक स्प्रेड करायची आहे. एका साईडला किंवा चिरोट्याच्या दोन्ही साईडला सुद्धा साखर आपण स्प्रेड करू शकतो. हे सर्व स्व तुमच्यावर आहे. फ्लेवरसाठी वेलची पावडर साखरेच्या पावडरमध्ये मिक्स करू शकता. हे पहा किती सुंदर लेअर आलेले आहेत, तुम्ही जवळून पाहू शकता. चिरोटे गरम असतानाच यावर जर साखर चाळून घेतली तर चिरोट्यात ती छानशी मुरली जाते. एका चिरोट्याच्या लाटीमध्ये हवा असल्या कारणाने सुटलेले आहे तुम्ही पाहू शकता, पण ती लाटी व्यवस्थित दाबून नंतर लाटून घेतल्याने जास्त सुटलेले नाही आहेत. त्याच्या आवाजावरून तुम्ही समजून घ्या की ही किती कुरकुरीत असावेत. एक चिरोटा मी तोडून दाखवते. एका हाताच्या पंजात हा मोडला जातो. एक एक लेअर वेगवेगळे झालेले आहेत. मस्तच ठेवताना हे चिरोटे पॉलिथिनच्या झिपलॉक बॅगमध्ये किंवा चांगली काठ मारून ठेवा, म्हणजे बाहेरची हवा आतमध्ये जाणार नाही आणि आपले चिरोटे शेवटपर्यंत असे कुरकुरीत आणि खायला खुसखुशीत राहतात. अगदी मस्त खस्ता गोडाचे चिरोटे नक्की ट्राय करा, सर्वजण अगदी आवडीने खातील. अशी ही मस्त गोडाची रेसिपी या दिवाळीला नक्की ट्राय करा. अस्सल घरची मेजवानी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तसंच तुम्हाला काही सांगायचं अथवा विचारायचं असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.